subscribe now and press the bell icon. Never miss an update. लसीकरण केंद्रावरती एकच गर्दी उसळल्याने मुख्याधिकाऱ्यांनी धाव घेत पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू करण्यात आले. भुसावळ शहरातील कोविड लसीकरण सेंटर वरती एकच झुंबड उडाल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या नियंत्रणातील शिवदत्त नगर परिसरातील लसीकरण केंद्रावरती मंगळवारी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने तात्काळ पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात लसीकरण सुरळीत करण्यात आले. यावेळी माहिती मिळताच ताबडतोब मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शिवदत्त नगर लसीकरण केंद्रावरती धाव घेत भेट देऊन दिलेल्या सूचनांनुसार पुन्हा लसीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. भुसावळ शहरात रविवार पासून डोस संपल्याने थांबलेले लसीकरण मंगळवारी सुरू करण्यात आले. यातही अवघ्या 2 तासात कोविशिल्डचे 100 डोस संपल्याने अनेक नागरिकांना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोस पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे शिवदत्त नगर लसीकरण केंद्रावरती 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांनाच लस दिली जाईल व शहरातील अन्य लसीकरण केंद्रावरती 18 ते 44 वर्ष वयोगट व 44 वर्ष वयोगटावरील लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येईल आणि त्या त्या सेंटरवरती सोपविलेल्या कामानुसारच लसीकरण झाले पाहिजे अशा सूचना बजावल्यानंतर सीओ यांच्या आदेशानुसार शहरात अनेक सेंटरवरती लसीकरण पार पडले. तर गेल्या हप्त्यातही लस न मिळाल्याने काही नागरिकांनी संतापाचा उद्रेक व्यक्त केल्याने पुन्हा लसीकरण केंद्रावरती तीच गर्दी उसळल्याची परिस्थिती पाहता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीओ यांच्या सूचनेनुसार पोलीस बंदोबस्तात लसीकरण पार पडले अशा प्रतिक्रिया नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी आरबीएन न्यूज महाराष्ट्र लाइव्ह वरती संवाद साधताना व्यक्त केल्या. पोलीस बंदोबस्तमध्ये लसीकरण होऊन राहिले आणि मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट घेतली, काय सांगाल? आज आमच्या शिवदत्त नगर ह्या सेंटरवर फार म्हणजे गर्दीचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे इथं पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.
मुख्य अधिकारी साहेब इथं येऊन सूचना करून गेले की बा 45 वर्षाच्या वयाच्या लोकांना इथं डोस दिला जाईल आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की बा 45 वर्षाच्या वरील व्यक्तींना इथं डोस दिला जाईल जेणेकरून अजूनही काही सेंटर आहे की जिथं 18 ते 44 व सेकंड डोसचे काही सेंटर असे प्रत्येक सेंटरला जे काम सोपलेलं आहे त्यानुसार हे काम झालं पाहिजे असं सीओ साहेबांच्या इथं सूचना दिल्या व आज इथं पोलीस बंदोबस्तामध्ये इथं लसीकरण चालू आहे आणि आता शांततेत लसीकरण चालू आहे कारण की मागच्या हप्त्यामध्ये इथं काही लोकांनी उद्रेक केला होता काही लोकांनी संताप व्यक्त केला होता कारण की त्यांना लस नव्हती उपलब्ध शहरामध्ये म्हणून त्या जनतेचा हा उद्रेक त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कळून इथं पोलीस बंदोबस्त मागून घेतलेला आहे तेरा है एहसान रोजे नमाजें और कुरान है ये सब रूहे ईमान नूरे रमजान अल्लाह तेरा है एहसान तूने बढ़ा दी सबकी शान आया है बन के मेहमान नूरे रमजान
निखारे बाखाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.